सध्या महाराष्ट्रभर थंडीची चाहूल लागल्याचे जाणवत आहे. त्याच अनुषंगाने पैठणमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर उद्यानात नागरिक गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना दिसतात. शेकडो एकरातील विस्तीर्ण परिसरातले हे उद्यान खरोखरच अतिशय विलोभनीय आहे. या उद्यानात पहाटे मॉर्निंग वॉक साठी आलेले स्थानिक घनदाट धुक्याचा नजराणात हरवून गेले आहेत. पहाटे सर्वत्र दाट धुके, संध्याकाळी गारवा यामुळे पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसते. एकूणच सगळीकडे गुलाबी थंडीची सुरुवात झाल्यामुळे स्थानिक सुखावले आहेत.